या रुचकर मीना चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला अनारदाना कसा बनवायचा तो दाखवणार आहे। आता यामध्ये मी लिंबाचा रस घेतलेला आहे, सेंधव मीठ आहे, ओव्याची पावडर आहे आणि जिरा पूड घेतलेली आहे। ज्यूस काढून आता ह्या ज्या बिया राहिल्या आहेत याचा मी अनारदाना मायक्रोला बनवणार आहे। तर हे मायक्रोची डिश आहे, त्यामध्ये मी काढून घेतलेले आहे आणि हा लिंबाचा रस यामध्ये टाकणार आहे। असं छान आपल्याला हलवायचं आहे आणि याला मी आता मायक्रो करणार आहे। हे बघा, 5 मिनिटं मी मायक्रो केले तर बऱ्यापैकी सुकलेलं आहे आणि याला अजून आपल्याला थोडं सुकवायचं आहे। पुन्हा थोडं मायक्रो हे करणार आहे। हे बघा, अजून मी 2 मिनिटं ठेवलं आहे तर पूर्ण हे ड्राय झाले। आता हे थोडंसं गरम आहे, यावर मी पिठी साखर थोडीशी टाकणार आहे। आपल्याला सेंधव मीठ टाकायचं आहे, थोडीशी जिरं पूड, थोडीशी ओव्याची पावडर आणि असं लगेच आपल्याला चोळून घ्यायचं आहे। हे बघा, हे आपले एकदम छान ड्राय झाले आणि खूप सुंदर झालेत। आणि हे मायक्रोमध्ये केल्यामुळे दाणा हा जो आतून शिजलेला आहे, बी आतून शिजले आणि वरतून मस्त कडक झालेली आहे, तर खायला अगदी अप्रतिम लागतं, खूप टेस्टी झालेला आहे। अगदी 10 मिनिटांमध्ये मायक्रोला हा अनारदाणा आपला तयार झालेला आहे। किती ड्राय झाला आहे तो बघा, जी बी आहे ती आतून पण शिजलेली आहे आणि वरतून टणक आहे, खायलाही छान लागतो। आता मी हा इथे बरणीमध्ये भरून ठेवणार आहे। अनारदाणा आपला तयार आहे। ही अगदी फार थोड्या वेळात, कमी वेळामध्ये मायक्रोमध्ये मी केल्यामुळे ती बी आतून सॉफ्ट झालेली आहे, बाहेरून पूर्ण सुकी आहे आणि पूर्ण हायजेनिक झालेला आहे, खायलाही फार टेस्टी लागतोय। तर हा जर प्रकार तुम्हाला रेसिपीचा आवडला असेल तर रुचकर मीना चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, कमेंट्स करा, अशा प्रकारची रेसिपी करून बघा। नमस्कार।